आपल्याबरोबर आयुष्य आरुबाबा आहेत आणि आपण एका स्थानावर आलेलो आहेत. आता आरुबाबा आपल्याला त्याबद्दल सांगतात. हा बाबा सांग. आत्ता आपण भोपाळगडावर आलो आहोत. ह्या हा भोपाळगड उद्ध्वस्त झालेला आहे, पण पूर्वी या गडाला 12 बुरुज होते आणि 12 वेशी होत्या. पाल घराण्यातील राजा भोपाल यांनी हा गड बांधला, म्हणून याचं नाव भोपालगड. नंतर स्वराज्यात याला बानूरगड म्हणून ओळखलं जातं. या बानूरगडाशी स्वराज्यातील अत्यंत दोन महत्त्वाच्या घटना निगडीत आहेत. एक बहिर्जी नाईक, आता हे आपण पाहतो आहोत, ही बहिर्जी नाईकांची समाधी आहे. हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकाला माहिती काढण्यासाठी या किल्ल्यावर पाठवली होती. बहिर्जी नाईक लपतछपत या गडाच्या कपाडीत लपून बसले होते, पण मुसा खान सरदार होता, त्याला चाहूल लागली. त्यांनी माणसं पाठवून त्याला पकडून आणलं, या ठिकाणी त्यांचा वध केला. हे त्यांचं समाधी स्थळ. ही अत्यंत महत्त्वाची घटना या किल्ल्याशी निगडीत आहे. दुसरी घटना म्हणजे ज्यावेळेस शंभू महाराज स्वराज्यातून निघून गेले होते व मोगलाला मिळाले होते, त्यावेळेस मोगलांचे सरदार दिलेर खान त्यांच्यासोबत होते. त्यांनी स्वराज्यातले एक एक किल्ले घ्यायला सुरुवात केली होती. या किल्ल्यावर फिरंगोजी नरसाळा म्हणून अत्यंत वृद्ध आणि शूर योद्धे किल्लेदार होते. हे फिरंगोजी नरसाळा शिवाजी महाराजांच्या काकासारखे होते, महाराज त्यांना काकाजीच म्हणत. त्यांनी एक महिनाभर हा किल्ला लढवला. शेवटी दिलेर खानाने संभाजीराजांना पुढं केलं. त्यावेळेस त्यांनी माझ्या पुढे होणाऱ्या युवराजावर मी कसा तलवार उगारू म्हणून शस्त्र खाली ठेवलं, संभाजीराजांच्या ताब्यात किल्ला दिला. ही घटना महाराजांना कळल्यावर महाराजांनी फिरंगोजींना सांगितलं, तुम्ही हे काय केलं, तुम्ही लढायला पाहिजे होतं. त्याने सांगितलं, मी माझ्या युवराजाशी लढू शकत नाही. त्या ह्या घटनेनंतर मग छत्रपतींनी सर्व किल्लेदारांना खलिदे पाठवले, जरी संभाजीराजे जरी तुमच्यासमोर येऊन उभारले तरी किल्ला ताब्यात द्यायचा नाही. ह्या दोन घटना ह्या किल्ल्यावर अत्यंत महत्त्वाच्या घडलेल्या आहेत. बरोबर. चालेल, आपण आता पहिले बहिर्जी नाईक यांची समाधी बघूया. समाधी आहे ही समाधी. आत्ता आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भूपागड म्हणजेच बाणूरगड येथे बघत आहोत. या समाधीला यायला तुम्हाला मुंबईपासून 374 किलोमीटर, पुण्यापासून 231 किलोमीटर, साताऱ्यापासून 120 किलोमीटर, तर पंढरपूरपासून 85 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि यांच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर आणि लष्करी कमांडर होते. त्यांचा जन्म शिंगावे नाईक तालुका नगर अहमदनगर या गावी झाला. 1692 बहिर्जींचा मुलगा तुकोजी नाईक याने राम मंदिर आणि शिंगावे गावाची बाहेरची सीमा बांधली. अशी बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये बाणलिंग महादेवाचं मंदिर आहे. महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर म्हणून केलेल्या मोहिमा मराठा साम्राज्याच्या यशात फार मोठा हातभार लावला. बहिर्जी नाईक त्यांच्या मोहिमांच्या प्रत्येक पैलूबद्दल तपशीलवार माहिती गोळा करण्यात तरबेज होते आणि छत्रपती शिवाजींच्या अनेक आश्चर्यकारक पराक्रमांमध्ये श्रेय बहिर्जी नाईक याचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. भूपागडावर हेरगिरी करताना त्यांचा मृत्यू झाला. लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपागडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात. बहिर्जी नाईक जाधव हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत आदी कुठलेही वेषांतर करण्यात पटाईत होते. पण फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्यांच्या तोंडातून शब्द चोरण्याचे चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्याच्या महालात वेषांतर करून जात व खुद्द आदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी असला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा बहिर्जींना एकदा देखील पकडू शकले नाहीत.
यातच बहिर्जी नाईक जाधव यांची बुद्धिमत्ता व चातुर्य आपल्याला दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ 3 ते 4 हजार गुप्तहेर असायचे. या सर्वांचं नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरात अनेक हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणाऱ्यास कडेलोट हा पर्याय बहिर्जीने ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्यात जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फक्त नाईकांच्या गुप्तहेरांना, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना कळे. त्यात पक्षाचे आवाज, वाऱ्याचे आवाज, कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा किंवा सुरतेची लूट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक जाधव महाराजांचे अर्धकाम पूर्ण करत असत. तर मित्रांनो, असं मंदिर आहे आणि एवढे मोठे थोर बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. तर हा इथे या जागेवर तुम्ही नक्की या. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असं नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून भरपूर व्हिडिओ आणि भरपूर नॉलेज आपण घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला नोटिफिकेशन्स नवीन नवीन व्हिडिओचे मिळणार नाहीत. त्यासाठी मी सगळ्यांना परत सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.